जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपलेच यूट्यूब चॅनल एज्युकेशन मराठीमध्ये एका नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, खूप दिवसापासून आपल्याला कॉमेंट्स येत होते की बॉईजवरती एक व्हिडिओ बनव, तर फायनली मित्रांनो आपण बॉईज बीट सिंग स्टेटस व्हिडिओ बनवून आणलेला आहे। तर याआधी मित्रांनो मी इंस्टाग्रामवरती एक पोल टाकला होता, तुम्ही जर मला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल फॉलो करा, कारण तिथं मी खूप सारे पोल जे आहे ते तुम्हाला टाकत असतो, कोणत्या टॉपिकवरती जे आहे ते तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग बघायला मिळेल, त्यासाठी इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खास झाला आहे सर्व बॉईजसाठी, आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक झाला आहे। आणि ज्यांना पण गर्ल्स बीटसिंग स्टेटस व्हिडिओ यामध्ये बनवायचं असेल या सॉन्गवरती, तर तुम्ही गर्ल्सचे फोटो वापरून पण अशा प्रकारचे व्हिडिओ क्रिएट करू शकता। त्यानंतर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि सोबतच तुम्ही जर चॅनलवरती पहिली मिळाला असेल तर आपल्या चॅनलला एक वेळेस नक्की सबस्क्राईब करून घ्या, आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती नक्की सेट करा, जेणेकरून जेव्हा आपण मी एक नवीन व्हिडिओ अपलोड करणार सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल वापरलं आहे ते सर्व तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट edcreationyt.com मिळून जाईल। आणि मित्रांनो, व्हिडिओवरून काय पण अडचण आली तर इंस्टाग्रामवरती नक्की मेसेज करा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे अलाईट मशीन ॲपचं प्रो व्हर्जन वापरलं आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदम इझिली तुम्हाला तिथं मिळून जाईल। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा प्रीव्ह्यू आहे तो तुम्ही बघून घ्या। यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो, क्या डाल भी लिए, बहुत तेज हो रहा है। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओचा प्रिव्ह? तर मित्रांनो, आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि सोबतच कॉमेंट पण करा की तुम्हाला पुढं पण बॉईज स्टेटस बघायला आवडतील की गर्ल्सवरती आवडतील, तर हे कॉमेंट नक्की करा मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला प्रोजेक्टवरती यायचं, आपल्या वेबसाईटवरून एक बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करायचा आहे। तर सर्वात अगोदर आता आपला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा बघू शकता, यामध्ये खूप सारे बीट यामध्ये मार्क करून दिलेले आहेत। तर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सुरुवातला येऊन इथं प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर इमेजनवर जायचं आहे आणि इथून एक फोल्डर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जसं की मी आता डाउनलोड फोल्डर जे आहे ते सिलेक्ट करून घेतो। तर मित्रांनो, तुम्ही पण डाउनलोड फोल्डरमध्ये सर्व मटेरियल डाउनलोड केलं असेल ते डाउनलोड फोल्डर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तशा प्रकारे फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा प्लसच्या अकाउंटवर जाऊन आता इथून पिक्सल लॅब मी फोल्डर सिलेक्ट करून घेतो, कारण आता इमोजी जो आहे तो सॉरी पिक्सआर्टमधून मी क्रिएट केला होता, तर पिक्सआर्ट हा फोल्डर मी इथं सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर अशा प्रकारे याची साईज थोडी कमी करायची आहे। तर अशा प्रकारे केल्यानंतर मित्रांनो, इथं साईडमध्ये एक वेळेस क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट फर्स्ट बीट मार्कवरती तुम्हाला येऊन जाल। तर फर्स्ट बीट मार्कवरती मित्रांनो इथं आल्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि क्लिक केल्यानंतर इथं चार नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा व्हिडिओचा पार्ट कट करायचा आहे। त्यानंतर इमोजीच्या पीएनजीच्या लेअरवरती क्लिक करून इथं सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे लेअर इथपर्यंत घेऊन यायचे। तर मित्रांनो, आता पुन्हा तुम्हाला फोल्डर चेंज करायचं आहे, सॉरी तुम्हाला नाही फक्त मलाच करायचं आहे, कारण तुम्ही सर्व मटेरियल जे आहे ते एकाच फोल्डरमध्ये डाउनलोड केलं असेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता हे वाले फोल्डरमध्ये बघू शकता निक शिंदे यांचे फोटो वापरला आहे। तुम्हाला जर दुसऱ्या मॉडेलचे फोटो वापरायचे असेल किंवा तुम्हाला स्वतःचे पण फोटो वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथं गर्ल्सचे फोटो पण वापरू शकता, तरी तर प्लसच्या एक सॉरी फोटोवरती क्लिक करून पहिलाला फोटो ॲड करायचा आहे। पहिलाला फोटो ॲड केल्यानंतर अशा प्रकारे पुढच्या बीटमार्कवरती यायचा आहे, तर इथाल्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं चार नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या पुढचा फोटोचा पार्ट कट करायचा आणि बॅक येऊन जायचा आहे, पुन्हा प्लसच्या अकाउंटवर जायचं आहे, तर दुसराला फोटो ॲड करून अशा प्रकारे दुसराला फोटोचा पार्ट पण करून तुम्हाला बॅक यायचा आहे। तर मित्रांनो, असंच एक एक करत लास्टपर्यंत सर्व फोटो तुम्हाला ॲड करत आणि बघू शकता। तर लाईट मोशन ॲपचं एवढं अपडेट झालं मित्रांनो, खूप प्रॉब्लेम जात आहे एडिटिंग करण्यासाठी बघू शकता। तर मित्रांनो, फटाफट मी जे आहे ते इथं फोटो ॲड करून घेतो, कारण खूप सारा टाईम लागून देईन, खूप सारे फोटो आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे, त्यासाठी फटाफट मी थोडासा व्हिडिओ स्किप करतो आणि फोटो ॲड करून घेतो। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर मित्रांनो, मी तर सर्व फोटो ॲड करून घेतले आहे बघू शकता, तुम्हाला पण एक एक करत लास्टपर्यंत बघू शकता अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे। तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर आता जे आहे ते तुम्हाला बॅक येऊन जायचं आणि आपला शेक इफेक्ट तुम्हाला ओपन करायचं आहे। तर शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो, आता पहिल्याला फोटोवरती यायचं आणि फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आणि थ्री डॉटवरती इथं कॉपी इफेक्ट करायचा आहे। तर इफेक्ट कॉपी केल्यानंतर मित्रांनो, आता आपल्या प्रोजेक्टवरती तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे, ज्यावरती तुम्ही सर्व फोटो ॲड केलेला आहे। तर इथं आल्यानंतर डायरेक्ट फर्स्टवाल्या फोटोवरती येऊन पहिल्या फोटोला अशा प्रकारे तुम्हाला
हा वाला इफेक्ट इथं द्यायचा आहे. तर मित्रांनो पहिला वाला फोटोला इफेक्ट दिल्यानंतर आता तुम्हाला पुन्हा बॅक होऊन जायचं आणि आपला शेक इफेक्ट ओपन करायचा आहे. तर आता एकाच फोटोला मित्रांनो तुम्हाला पहिला वाला इफेक्ट द्यायचा आहे, त्यानंतर आता दोन नंबरच्या फोटोवरती यायचा आहे आणि या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. तर दोन नंबरच्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर मित्रांनो आपल्या प्रोजेक्टवरती तुम्हाला पुन्हा बॅक येऊन जायचं आहे. आणि आता आपल्या प्रोजेक्टवरती बॅक आल्यानंतर पहिल्या फोटोला आपण जसं काही आताच इफेक्ट अप्लाय केला त्यानंतर बघू शकता तुम्हाला दोन छोट्या ड्युरेशनचे फोटो बघायला म्हणजे दोन छोटे फोटो तुम्हाला बघायला मिळतील. तर दोन फोटोंना तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट द्यायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो दोन फोटोंना इफेक्ट अप्लाय केल्यानंतर एक तुम्हाला फोटो स्किप करून टाकायचा आहे, आपण याला नंतर इफेक्ट देणार. तर मित्रांनो त्यानंतर एक फोटो स्किप केल्यानंतर त्यानंतरच्या दोन फोटोंना तुम्हाला हा वाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता तिथं दोन फोटोंना दिल्यानंतर पुन्हा एक फोटो तुम्हाला स्किप करायचा आहे, आपण याला नंतर इफेक्ट देणार. पुढच्या दोन फोटोंना तुम्हाला इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आहे. तर मित्रांनो असंच एक करत लास्टपर्यंत तुम्हाला दोन दोन फोटोंना इफेक्ट अप्लाय करत आणायचा आहे. तर फटाफट मी जे आहे ते दोन दोन फोटोंना इथं इफेक्ट अप्लाय करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता लास्टपर्यंत मी सर्व इफेक्ट इथं अप्लाय करून घेतला आहे. तर अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आता तुम्हाला बॅक यायचं आणि आपला शेक इफेक्ट पुन्हा ओपन करायचा आहे. तर आता लास्टवाल्या फोटोवरती येऊन लास्टवाल्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे आणि आपल्या प्रोजेक्टवरती पुन्हा बॅक यायचं आहे. तर मित्रांनो आता आपल्या प्रोजेक्टवरती बॅक आल्यानंतर बघू शकता इथं दोन फोटोंना आपण इफेक्ट अप्लाय केला आहे सुरुवातला आणि एक फोटो इथं स्किप केला आहे. त्या एका फोटोला अशा प्रकारे तुम्हाला हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा दोन फोटो आपण इफेक्ट अप्लाय केला आणि एक फोटो इथं स्किप केला आहे. तर एका फोटोला अशा प्रकारे एक एक करत मित्रांनो लास्टपर्यंत जेवढे पण फोटो तुम्ही स्किप केले असतील त्या सर्व फोटोला तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर फटाफट मी जे आहे ते इफेक्ट अप्लाय करून घेतो. तर मित्रांनो मी सर्व इफेक्ट अप्लाय करून घेतला आहे. व्हिडिओला लाईक केला असेल व्हिडिओ लाईक नक्की करा मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारे एकदम इझी मित्रांनो आजचा व्हिडिओ होता. आणि मला कॉमेंट करून नक्की कळवा तुम्हाला बॉईजवरती स्टेटस बघायला आवडतील का, किंवा मित्रांनो किंवा तुम्हाला गर्ल्सवरती जसे आपण मागे स्टेटस टाकत होतो तुम्हाला तसेच बघायला आवडतील की अशा प्रकारचे. तर कॉमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. तर बघू शकता एकदम खतरनाक असा व्हिडिओ झालेला होता. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.